बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, कोर्टाची पायरी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जो विषय पाहणार आहोत तो विषय आहे पोलीस कस्टडीमध्ये पोलीस आरोपींना मारहाण करू शकतात का. आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो की अमुक आरोपीला पोलिसांनी बेदम मारहाण केली किंवा पोलिसांनी पोलीस कस्टडी घेऊन मारलं, त्यानं गुन्हा कबूल केला, किंवा पुढील काही लोकांना पोलिसांनी कस्टडीत घेऊन मारहाण केली, किंवा आणखी पुढं काय काय बऱ्याच गोष्टी पोलीस कस्टडीमध्ये होतात. आता पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांना मारण्याचा अधिकार आहे का? तर त्याचं उत्तर एका शब्दामध्ये आहे की पोलिसांना पोलीस कस्टडीमध्ये मारण्याचा कुठलाही अधिकार दिलेला नाही, कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही किंवा पोलीस मॅन्युअलमध्ये नाही किंवा कुठेही पोलिसांनी आरोपींना मारहाण करावी, थर्ड डिग्री वापरावी असा कुठलाही अधिकार कायद्यामध्ये तरतूद नाही. थर्ड डिग्री हा शब्द कुठेही तरतुदीत नाही आहे. थर्ड डिग्री किंवा पोलिसांनी बोलका पोपट टायरमध्ये घालून मारणे, बर्फाच्या लादीवर मारणे, बर्फाच्या लादीवर टाकून त्यांना मीठ लावून मारणे, अशा प्रकारचे आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतात. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे मारहाण करण्याची तरतूद नाही, किंवा अशा प्रकारे जर मारहाण झाले असेल किंवा होत असेल तर ते कायद्याने चुकीचं आहे, ते बेकायदेशीर आहे, आणि ते बेजबाबदार वर्तन जे पोलीस जर असं कुठं करत असतील तर त्यांच्याविरुद्ध तक्रार केली गेली पाहिजे, त्यांच्याविरुद्ध दाद मागितली गेली पाहिजे आणि त्या आरोपीचं हक्काचं संरक्षण झालं पाहिजे. अशा प्रकारे कुठलीही तरतूद कायद्यात नाही. पण पोलीस अशा प्रकारच्या काही घटना करतात किंवा अशा प्रकारच्या काही घटना न्यायालयांच्या पण अंधदर्शनास आलेल्या आहेत, त्यावर वेळोवेळी कायद्यानं त्यांच्यावर कारवाई पण झालेली आहे. आता अशा वेळेस आरोपीला काय करता येईल? जर पोलीस कोठडीमध्ये जर मारहाण झालीच तर, जर पोलीस कोठडीमध्ये मारहाण झाली तर आरोपीकडे काही त्या पद्धतीचा पुरावा नसतो आहे. त्याकरिता आरोपीला ज्यावेळेस पोलीस न्यायालयापुढसमोर हजर करतात त्यावेळेस न्यायाधीश साहेब पहिल्यांदा आरोपीला त्याचं नाव गाव विचारून पहिला प्रश्न विचारतात की तुझी पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का. अशा वेळी जर आपल्याला बेकायदेशीरपणे बेजबाबदारपणे जर मारहाण झाली असेल, जबरी मारहाण झाली असेल, तर पोलिसांच्या विरोधात आरोपी हा डायरेक्ट न्यायाधीशांच्याकडे तक्रार करू शकतो. न्यायाधीशांच्याकडे अशा प्रकारची तक्रार आरोपीने केली तर आरोपीच्या तक्रारीवरून न्यायाधीश साहेब लगेच त्याची मेडिकल टेस्ट करण्याचे आदेश पोलिसांना देतात व सदर प्रकरणामध्ये जर त्याला मारहाण झाली असेल, त्याच्या शरीरावर काही इजा जखमा झालेल्या असतील असं जर मेडिकल टेस्टमध्ये आढळून आलं तर न्यायाधीश साहेब त्या पोलिसांच्या विरुद्ध तक्रार दाखल करतात, त्यांना योग्य ते कायद्याच्या प्रोसिजरप्रमाणे त्याची शिक्षाही दिली जाऊ शकते. तसंच या गोष्टींमध्ये आपण पाठीमागेसुद्धा पाहिले की पोलिसांच्या विरुद्ध आपण कुठे कुठे तक्रार करू शकतो तर पोलीस तक्रार निवारण कक्षसुद्धा स्थापन झालेला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावरसुद्धा आपण तक्रार दाखल करू शकतो. तसेच आपण हायकोर्टात 266 प्रमाणे रीटसुद्धा करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला बरेचसेच कायद्याने अधिकार दिलेले आहेत की आपण आपल्या हक्कांचं आपलं संरक्षण करू शकतो. आपल्यावर कोणी अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल त्याचंही संरक्षण करू शकतो. आता पोलीस कोठडीमध्ये बऱ्याच वेळा मारहाणीच्या तक्रारी झाल्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये परमवीर सिंग वर्सेस बलजीत सिंग या केसमध्ये आत्ताच 2 डिसेंबर 2020 साली मेहरबान सुप्रीम कोर्टाने अत्यंत चांगला निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयानुसार प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, गृह सचिव असतील, या सर्वांना तसेच त्याच्याखाली जी काही कमिटी तयार केली आहे त्यांनी, म्हणजे SP असतील, महासंचालक असतील, ह्या सर्व लोकांची कमिटी स्थापन केलेली आहे व त्या कमिटींना अधिकार दिलेले आहेत की प्रत्येक पॉलिटिशियनमध्ये एक CCTV कॅमेरे एंट्रीपासून एक्झिटपर्यंत त्यामध्ये सर्व गोष्टी कवर झालेल्या पाहिजेत. म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचा कक्ष असेल, पोलीस फिर्याद नोंदवणारा कक्ष असेल, बाकी दप्तर ठेवलेला कक्ष असेल, पोलीस कोठडी असेल, महिला पोलीस कोठडी असेल, आणि इवन म्हणजे या त्यामध्ये अशीही तरतूद आहे की जे काय लॉबी आहेत मोकळ्या लॉबी त्यासुद्धा कव्हर केल्या जाव्यात CCTV कॅमेऱ्यानं. आणि त्या फक्त कॅमेऱ्यानं कव्हर न करता त्यामध्ये व्हॉईस रेकॉर्डिंगसुद्धा स्पष्टपणे आलं गेलं पाहिजे, याचीही तरतूद मेहरबान कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे त्या जजमेंटमध्ये केलेली आहे. आणि या सर्व जजमेंटच्या कॉपीज सर्व राज्यांना भारतातील पाठवल्या गेलेल्या आहेत आणि दिनांक 2 डिसेंबर 2020 निर्णयानंतर 6 महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी करावी असेही आदेश माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. यामुळं आता भविष्यात काय होणार आहे की
पॉलिटिशियनच्या आतमध्ये जर किंवा पोलीस कस्टडीमध्ये जर कुणाला मारहाण झाली तर त्याचं प्रत्यक्ष रेकॉर्डिंग होणार आहे, ते व्हॉईस रेकॉर्डिंग होणार आहे किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत मारहाणीच्या त्या यापुढं कमी होतील. किंवा पोलिसांची जी काही अरेरावी आहे किंवा जे त्रास देण्याचं कारण आहे आत पोलिसमध्ये गेल्यानंतर तेही कमी होणार आहे. आणि त्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की हे जे रेकॉर्डिंग आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याचा साठा जो आहे तो मिनिमम कमीत कमी 18 महिन्याचा असा साठवून ठेवता येईल इतपत साठा तो करता आला पाहिजे. आणि तो जो साठा आहे तो साठा माननीय न्यायालय किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्या मागणीनुसार तत्काळ त्या पोलीस अधिकाऱ्यांना तो दाखल करा तो उपलब्ध करून दिला गेला पाहिजे याच्याही स्पष्ट तरतुदी दिले गेलेत. अशा प्रकारे आणखी एक तरतूद महत्त्वाची केलेली आहे की या जर व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग जर बंद पडलं तर ते रेकॉर्डिंग ही जे जी यंत्रणा आहे ती अत्यंत कमी वेळेत आणि तात्काळ दुरुस्त करण्याचे अधिकार ही पोलिसस्टेशनला पोलिसस्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिलेत आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्या पोलिसस्टेशनच्या अधिकाऱ्यावर राहणार आहे. अशा प्रकारे नागरिकांचे हक्क जपण्यासाठी आरोपींचे हक्क जपण्यासाठी किंवा लोकांना कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिसांच्या विरोधात जर करायची असेल तर त्याचा पुरावा उपलब्ध व्हावा याकरता ह्या तरतुदी केलेल्या आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाने लोकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याचा जो हा प्रयत्न केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आणि चांगला आहे. याची अंमलबजावणी 6 महिन्याच्या आत करायची आहे. ते 6 महिने पूर्ण झाल्यानंतर तसंच त्याच्या ॲफिडेट्स सुप्रीम कोर्टात त्यांनी सर्व राज्य सादर करतीलच. परंतु आपलं नागरिक म्हणून एक कर्तव्य आहे की या प्रकारच्या अंमलबजावणी होत आहेत किंवा नाहीत याकडेही आपलं पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं आजचा जो काही विषय होता पोलीस कोठडीमध्ये पोलीस मारहाण करू शकतात की नाहीत तर ते अशा प्रकारची कुठलीही मारहाण करू शकत नाहीत, त्यांना कुठलाही अधिकार नाही. आणि आपण ही असल्या प्रकारची झालेली कुणाला मारहाण होत असेल किंवा झाली असेल तर त्याविरुद्ध नक्कीच आवाज उठवला पाहिजे. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये रस्त्या संदर्भात जे काही वाद असतात लोकांचे, जे आपल्याला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता अडवलेला असतो किंवा नवीन रस्त्याची मागणी असते, काही गावातील लोकांना रस्ता दिलेला असतो पण तो काही लोकांनी अडवलेला असतो, अशा प्रकारे रस्त्यासंदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात काही लोकांचे प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.